जवळपास 650 अधिकारी कर्मचारी आमचे निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही वापरणार आहे. मतदारसंघामध्ये सध्या आता 2024 जे निवडणूक होणार आहेत त्या संबंधाने पोलीस विभागाकडनं म्हणजे प्रतिबंधक कारवाईची एक यादी तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे जे नोटोरियस लोक आहेत अशा लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. ती पूर्वीपणाने पूर्वी आणि पुढं पण आणखीन ते चालू आहे. तर त्या लोकांकडनं संबंधित एजन्सीकडनं आम्ही फायनल बॉन्ड पण घेत आहोत. दुसरा भाग आहे सीझरचा, अवैध दारू आहे, NDPS आहे, त्याच्यानंतर गुटखा आहे. तर या संबंधानं जवळपास 20 ते 22 लाख रुपयाचं आतापर्यंत मी सीझर केलेलं आहे. त्या संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करून कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे. शस्त्र जमा करण्याचा जो भाग होता, एकूण आम्हाला 88 शस्त्रापैकी 8 शस्त्राला सूट देऊन 80 शस्त्र जप्त करणं होतं. तर ते 80 ला 80 शस्त्र आम्ही जमा करून घेण्यात आलेले आहे. त्या 8 लोकांना जी सूट दिलेली आहे ते बँकेचे आणि सोनार वगैरे लोक आहेत, अशा लोकांची त्यांना सूट देण्यात आलेली आहे. SST आणि FST पथक आमचे RO सरांकडनं तयार करण्यात आलेले आहेत. SST पथकामध्ये त्या दोन्ही पथकामध्ये आमचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना पूर्णपणे व्यवस्थित त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अवैधरित्या पैशाची वाहतूक वगैरे करणारे असे 4 कारवाई आमच्यातर्फे करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावरती कारवाई चालू आहे. इलेक्शनच्या मतदान प्रक्रियेच्या काळामध्ये जो बंदोबस्त लावायचा आहे त्याच्या आम्ही टेंटेटिव्ह तयारी पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एकाच फेजमध्ये सर्व इलेक्शन असल्यामुळे आमच्याकडून जो बाहेरून बंदोबस्त येणार आहे तो थोडा कमी प्रमाणात येणार असल्यामुळे बाहेर राज्यातले लोक जे येणार आहेत त्या राज्यातील लोक आल्यानंतर त्याचं आम्ही व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करून पूर्णपणे बंदोबस्त लावून घेणार आहोत. इलेक्शनच्या संबंधाने पोलीस विभागाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे. नागरिकांनी न घाबरता व्यवस्थित कुठल्याही प्रकारे कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपलं मतदान करावं, त्याकरता जळगाव पोलीस दल पूर्णपणे तयारीत आहे, सक्षम आहे. आणि त्या संबंधाने मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो.